लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. 10,50,000 रुपयात चक्क उपसरपंच पदाचा लिलाव. महाटी या नांदेड जिल्ह्यात बोली लावून उपसरपंच निवडल्याचा धक्कादायक प्रकार उघड. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक हा महत्त्वाचा भाग आहे. गावातील मतदार त्यांना मिळालेल्या अधिकारातून ग्रामपंचायत सदस्य तसेच जनतेतून सरपंच निवडत असतात. सर्व सदस्य निवडणुकीतून आलेल्या पैकी एकाची उपसरपंच म्हणून निवड करत असतात. ही झाली पदाधिकारी निवडीची सामान्य प्रक्रिया. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड या तालुक्यात येणाऱ्या महाटी या गावातील व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने या लोकशाही प्रक्रियेची लखतरे गावाच्या वेशीवर टांगली आहेत. या गावात उपसरपंच या पदासाठी चक्क बोली लावण्यात आली आहे. जो सदस्य जास्त पैसे देईल त्याला उपसरपंच पद बहाल करण्याची प्रक्रिया या गावात पार पडल्याचे समोर आले आहे. उपसरपंच पदासाठी चक्क 10,50,000 रुपये बोली लावून हे पद निवडण्यात आल्याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. उपसरपंच पदासाठी यांची 8 लाखाची बोली झालेली आहे. 8,01,000 उपसरपंच पदाच्या सरपंच पदासाठी 8 लाख रुपयाची बळी दत्तराम पाटील ढगे यांची घोषणा झालेली आहे. 8 लाख बळी दत्तराम पाटील ढगे उपसरपंच पदासाठी 8 लाख कोणी असलं तर बोला लवकर. बळी दत्तराम पाटील ढगे यांची उपसरपंच पदासाठी 8,01,000 बोली झालेली आहे. 8,01,000 बळी दत्तराम पाटील ढगे 9 लाख व्यंकटराव मोहनराव पाटील ढगे उपसरपंच पदासाठी 9 लाख रुपयाची घोषणा झालेली आहे. 9 लाख व्यंकटराव मारुतराव पाटील ढगे यांची उपसरपंच पदासाठी 9 लाख रुपयाची घोषणा झालेली आहे. 9 लाख तीन गोष्टी फायनल करायला. 9 लाख व्यंकटराव मारुतराव पाटील ढगे यांची उपसरपंच पदासाठी 9 लाख रुपयाची घोषणा केलेली आहे. बोलू नका. मारुतराव पाटील ढगे यांची ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी 9 लाख रुपयाची घोषणा केलेली आहे. 9.5 लाख माधवराव तानाजी पाटील ढगे यांची उपसरपंच पदासाठी 9,50,000 रुपये. 9,50,000 रुपये माधवराव तानाजी पाटील ढगे यांची उपसरपंच पदासाठी 9,50,000 रुपयाची घोषणा केलेली आहे. माधवराव तानाजी पाटील ढगे यांची उपसरपंच पदासाठी 9 लाख
50,000 रुपयाची घोषणा केलेली आहे. 9,50,000 50,000 उपसरपंच पदासाठी माधवराव तानाजी पाटील ढगे यांची घोषणा 9,50,000 रुपये. 10,00,000 व्यंकटराव मारुतराव पाटील ढगे यांची ग्राम पंचायतच्या उपसरपंच पदासाठी 10,00,000 घोषणा केलेली आहे. 10,00,000 10,00,000 व्यंकटराव मारुतराव पाटील ढगे यांची उपसरपंच पदासाठी 10,00,000 घोषणा केलेली आहे. 10,00,000 व्यंकटराव मारुतराव पाटील ढगे यांनी उपसरपंच पदासाठी 10,00,000 रुपयाची घोषणा केलेली आहे. 10,00,000 व्यंकटराव मारुतराव पाटील ढगे यांनी उपसरपंच पदासाठी 10,00,000 रुपयाची घोषणा केलेली आहे. 10,00,000 बळी 10,00,000 प्रदीप 10,00,000 व्यंकटराव मारुतराव पाटील ढगे माधवराव पाटील 10,50,000 माधवराव तानाजी पाटील ढगे यांनी उपसरपंच पदासाठी 10,50,000 रुपयाची घोषणा केलेली आहे. 10,50,000 रुपये माधवराव तानाजी पाटील ढगे यांनी उपसरपंच पदासाठी 10,50,000 रुपयाची घोषणा केलेली आहे. 10,50,000 माधवराव तानाजी पाटील ढगे साहेब यांनी उपसरपंच पदासाठी 10,50,000 रुपये. उत्खेड हे गाव गोदावरी नदीकाठच्या काठावर आहे. या गावामध्ये जिल्ह्यातील सर्वात जास्त वीट भट्टे आहेत. याचबरोबर हे गाव वाळू साठ्यासाठी सुद्धा परिचित आहे. या व्यवसायातून या गावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळेच या पदासाठी इतका मोठा दर निघाला असल्याचे परिसरात बोललं जात आहे. उपसरपंच पदाच्या झालेल्या लिलावाचा प्रशासनाला मागमूस देखील नाही. समोर आलेल्या व्हिडिओ नंतर प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या वरती काय कारवाई होणार हे पाहण्याचा आता औत्सुक्याचं ठरणार आहे. शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता ST स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ विटा. आजच भेट द्या.